पप्पा काय सांगाल विजयी तुम्ही मारली, पंतप्रधानांची प्रतिष्ठा देखील बनायला लागली होती, नेमकं कशा पद्धतीने सांगाल विजयाचं शरीर नेमकं कुणाला जातं? जिल्ह्यातल्या माझ्या तमाम मतदारांनी मला जो आशीर्वाद दिलाय या मायबाप जनतेचा मी आभारी आहे. बीड जिल्ह्यातली जनता सत्यवादी आहे आणि हा विजय सत्याचा आहे. तुमचा विजय होईल नाही, आपण जे बोलताय शेवटच्या नाही, माझा चार फेऱ्या बाकी असतानाच विजय झालेला आहे. उलट शेवटच्या दोन, एक लास्ट बट वनला एक लीड थोडी कमी झाली आणि लास्टला आणखी वाढली, त्याच्यामुळे माझा विजय हा मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो. बजरंग सोनवणे हा 4 तारखेला खासदार असणार आहे आणि माझ्या बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेनं माझ्यासारख्या एक गरीबाच्या पोराला एवढ्या धनदांगट्याच्या विरोधात खासदार केला, त्याच्यामुळे खासदार मी झालो याचा अभिमान आणि याचं श्रेय जर कुणाला असेल तर ते माझ्या बीड जिल्ह्यातल्या तमाम जनतेला. हा विजय सोपा असा होता का नव्हता ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलेलं आहे, पण माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं एवढं डोक्यावर घेतलं होतं आणि काय काय कला झाल्या. आज 55,000 मतं माझे आणखी एक बाहेर गेलेत, नाही तर माझा विजय ह्याच्यापेक्षाही जास्त मतांनी झालेला असता. तर हे करायचं काम बऱ्यापैकी केलेलं, जेवढ्या सत्ता वापरायच्या तेवढ्या वापरल्या, जे काय करायचं ते केलं, पण बीड जिल्ह्यातली जनता आणि शेवटवरून कुणीतरी बघतंय त्याचे की त्याच्यानुसार हा विजय माझा. होते जारंगे पाटील फॅक्टरी इथं कामाला आला का? 100% आला. असं कधी म्हणलो नाही की जरंगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी जी चाललेली चळवळ आहे या चळवळीचा मला फायदा होणार आणि मी आरक्षण दिल्लीपर्यंत मांडणार असंच बोललोय. मी असं कधीही बोललो नाही. पत्रकार मित्रांनो सुद्धा शांततेत आणि योग्य प्रश्न आता विचारावेत अशी माझी विनंती. यशाचं श्रेय कुणाला देत आहे? यशाचं श्रेय मी माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला देतो.